खरं तर मला तुमचे नीट आभार मानायचे सर. तुम्ही माझ्यासाठी माझ्या घरासाठी जे केलंय हे खरंच कोणी केलं नसतं. तुम्ही मला देवळात वचन दिलं होतं ना की तुमचं घर जसं आहे तसंच्या तसं तुमच्या हातात परत मिळवून देईन. ते वचन तुम्ही पाळलंत सर. मिसेस सायली, प्लीज इतके फॉर्मल होऊ नका. मी तुम्हाला वचन दिलं होतं कारण कारण मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आणि बघा आज तोच खरा ठरला. आणि तो खरा ठरेपर्यंत यांनी अख्खी न्याय व्यवस्था अशी हलवून काढली असती. फक्त आणि फक्त सायली वहिनींसाठी. नाही नाही, म्हणजे त्यांनी दुसऱ्या कुठल्याही क्लायंट साठी हे केलंच असत. फक्त आता सायली बहिणी त्याच्यासाठी जरा स्पेशल आहे. क्लायंट म्हणून स्पेशल आहे. त्यांच्या समोर यार ते स्पेशल तुमच्यासाठी काय चाललं हे ते समज ना. सायली वहिनी तुझ्यासाठी स्पेशल होत सर. क्लायंट म्हणून स्पेशल नाही आहेत का? पण त्यांच्या समोर नको ना ते. एनिवेज कामावर लक्ष देऊया आपण आता. केसर काम करूया प्लीज स्टार्ट. ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत होती पण तुम्ही माती खाल्लीच. तो अर्जुन तुमचा व्हिडिओ करतो एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळली नाही? त्याच रात्री तो अर्जुन सुभेदार भेटायला पाहिजे होता. तिथंच ठेचला असत त्याला. आता जर का समोर आला ना माझ्या अख्खा सोलून काढीन त्याला. अरे अशी तोडफोड करून काय होणार आहे का आता? माय पद शांत राहा. शांत राहा. शांत राहणार नाही मी. अख्ख्या जगाला आग लावून टाकीन. आणि जरा शांत व्हा. या सगळ्यातून काही ना काही मार्ग नक्की निघेल. विचार करायची वेळ तेव्हाच होती जेव्हा मला त्या खिडकीतन फोनची रिंग ऐकायला. तेव्हाच म्हटले एक तर अर्जुन नाही तर त्याचा कोणी माणूस असणार. पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. मला भास झाला असेल. आता भोगा आपल्या कर्माची फळ. अर्जुनच्या घरी नक्की काय सुरू आहे हे कळेल आपल्याला. बोल अस्मिता. तो महिपत चिकरे काही डोक्यावर पडलाय का? त्याचा मेंदू गुडघ्यात आहे हे त्यांनी डॅड वर आरोप केले ना तेव्हाच मला कळलं. पण ती चांगली बरी आश्रमाची जमीन त्याच्या हातात होती ना, त्याने जाऊ कशी काय दिली? आणि तो पार्टीचा व्हिडिओ तो रेकॉर्ड करत असताना त्याचं लक्ष कुठे होत? इतका पिंडोके का ग तो? गल्लीतली शेमडी पोरं ना त्याच्यापेक्षा जास्त शहाणी असतात. जाऊ दे ना. तू कशासाठी फोन केला होतास मला? कारण की ती साक्षी तुझी पूर्वी मैत्रीण होती ना. तुमचा तो आश्रमाचा प्लॉट ती डेव्हलप करणार होती आणि तिच्या बापाने लाचखोरी प्रकरणात स्वतःला अडकून घेतलं आणि ती जमीन गेली. चांगलं प्लॅन वर पाणी फिरलं आणि त्यामुळे सायली आनंदात आहे. तिला हसताना बघितलं ना माझ्या डोक्यात तिडीत जाते ग. त्या मूर्ख महिपत मला इतका संताप येतो. हॅलो तन्वी, हा कोणाचा आवाज होता? हॅलो, अरे फोन काय कट केला? हॅलो हॅलो.